मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकचा शोध घेण्यासाठी पोलीस इनामदारांच्या घरी येतात आणि त्यांना पाहून दीपिका कार्तिकी खूप घाबरतात त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब कार्तिकबद्दल ललितकडे चौकशी करतात तर ललित त्यांना सांगतो की कार्तिक नक्की कुठे आहे याबद्दल मला काही माहिती नाही इनफॅक्ट मी आत्ताच दिल्लीवरून इथे आलो आहे त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सौंदर्या आणि दीपाकडे कार्तिकबद्दल चौकशी करतात तर त्या दोघी त्यांना सांगतात की आमचा कार्तिकसोबत कोणताही कॉन्टॅक्ट झाला नाही त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब श्वेताला कार्तिकबद्दल विचारतात तर ती म्हणते की या घरातील कोणतीच गोष्ट मला माहीत नसते आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब दीपिका आणि कार्तिकीला विचारतात की बाबा घरी आले होते का आणि त्यावर त्या दोघी नाही म्हणतात तर इन्स्पेक्टर साहेब त्यांना विचारतात मग त्यांचा फोन आला होता का मात्र यावर या दोघीही काहीच उत्तर देत नाही त्या खूप घाबरलेल्या असतात तर इन्स्पेक्टर साहेब त्यांच्यावर आवाज चढवत म्हणतात की खरं काय आहे ते सांगा नाहीतर तुमच्या आईलाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ आणि ते ऐकून दीपिका कार्तिकी रडतच दीपाला मिठी मारतात तर सौंदर्य इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की लहान मुलांसोबत बोलण्याची ही कोणती पद्धत आहे आणि माझ्यासमोर माझ्या नातींसोबत असं बोललेलं मी खपवून घेणार नाही त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब माफी मागतात त्यानंतर ते सौंदर्याला सर चोरण देत म्हणतात की आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल आणि त्यासाठी सौंदर्यसुद्धा तयार होते आणि इनामदारांच्या घराची झडती सुरू होते तर दुसरीकडे कुलदीप रोहनला जेवण करण्याचा आग्रह करत असतो मात्र रोहन जेवण करण्यासाठी तयार होत नाही त्याला साक्षीची खूप आठवण येत असते आणि तो सतत रडत असतो तर कुलदीप त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की तुझी आई आपल्यापासून खूप लांब गेली आहे आता ती परत कधीही येणार नाही आणि तू हे सत्य जितक्या लवकर स्वीकारशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे आणि त्यानंतर तो रोहनला सांगतो की त्या कार्तिकने साक्षीचा जीव घेतला आहे मात्र रोहन ही गोष्ट मान्य करत नाही तो म्हणतो की कार्तिक काका खूप चांगले आहेत ते आईचा जीव घेऊ शकत नाही तुम्ही मला दीपा मावशीसोबत खोटं का बोलायला लावलं आणि ते ऐकून कुलदीप खूप चिडतो तो, तो रोहनला म्हणतो की हे सगळं इथे बोललं ते ठीक आहे पण बाहेर जर कोणाकडे बोलला तर याद राग माझ्या इतका वाईट कोणी नाही आणि त्याच वेळी कार्तिक तिथे येतो आणि कार्तिकला पाहून कुलदीप त्याच्या नकळत पटकन घाडगे वकिलांना कॉल करतो आणि कुलदीपचे दोन मिस कॉल आल्यानंतर घाडगे वकील लगेच ही बातमी पोलिसांना कळवतात तर इकडे कार्तिक कुलदीपला म्हणत असतो की प्लीज माझ्यावरील केस मागे घे मी साक्षीचा जीव घेतला नाही मात्र कुलदीप त्याचं काही ऐकून घेत नाही तो कार्तिकवर आरोप करतो की तूच माझ्या बायकोचा जीव घेतला आहे त्यावर कार्तिक म्हणतो अरे पण मी साक्षीचा जीव का घेईल ती दीपाची सगळ्यात जवळची मैत्रीण होती आम्हाला आमच्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे होती ती मला हक्काने ओरडायची आणि मी सुद्धा तिला वाटेल ते बोलायचो मात्र याचा अर्थ असा नाही की मी तिचा जीव घेईल आणि त्या दिवशी जेव्हा मला समजलं की साक्षीला त्रास होत आहे तेव्हा मी लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो त्या दिवशी मी माझं सगळं नॉलेजपणाला लावलं आणि साक्षीचा जीव वाचवला जर त्या ऑपरेशन दरम्यान साक्षीला काही झालं असतं तर माझं मेडिकल लायसन्स रद्द झालं असतं हे माहीत असूनही मी रिस्क घेतली आणि जर मला साक्षीचा जीवच घ्यायचा असता तर मी साक्षीचं ऑपरेशन केलंच नसतं त्या स्पेशलिस्ट डॉक्टरची वाट पाहत थांबलो था। असतो आणि साक्षीचा जीव गेला असता मात्र कुलदीप कार्तिकच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि तो कार्तिकच्या अंगावर धावून जातो आणि त्या दोघांची झटापट सुरू होते आणि त्याचवेळी कार्तिकला पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो त्यामुळे कार्तिक खूप घाबरतो आणि तो, तो, तो स्वतःला वाचवण्यासाठी रोहनला घेऊन पळून जातो पोलीस लगेच कार्तिकचा शोध सुरू करतात आणि त्याचसोबत ही बातमी सौंदर्यालाही कळवतात आणि कार्तिकने रोहनला किडनॅप केला आहे हे जेव्हा सर्वांना समजतं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो दीपा पूर्णपणे खचून जाते आणि ती रडतच म्हणते की विठोबा प्लीज कार्तिकला सद्बुद्धी दे आणि त्याला या सगळ्यातून बाहेर काढ तर सौंदर्या ललितला म्हणते की आपल्याला काही करून कार्तिकसोबत संपर्क करायला हवा आणि ही गोष्ट परांजपे वकिलांनाही कळवायला हवी नाहीतर कार्तिक समोरील अडचणी अजून वाढतील आणि जेव्हा हे दीपिकाला समजतं तेव्हा ती लगेच कार्तिकबद्दल सौंदर्याला सांगण्यासाठी जाते मात्र कार्तिकी पुन्हा एकदा तिला थांबवते आणि ती तिला रूममध्ये घेऊन जाते तर दीपिका कार्तिकीला विचारते की तू मला ग्रँडमाला खरं का सांगू दिलं नाही मला तिला सांगायचं होतं की डॅडा आज रात्री आपल्याला भेटायला येणार आहे त्यावर कार्तिकी म्हणते पण डॅडाने आपल्याला सांगितलं आहे ना की ही गोष्ट कोणालाही सांगू नका त्यावर दीपिका म्हणते अगं पण ग्रँडमा आपली आहे आणि तिनेच मला शिकवलं आहे की कधीच खोटं बोलू नये आणि त्यावर कार्तिकी तिला स्वतःची शपथ देत म्हणते की दीपिका जर तुला खोटं बोलायचं नसेल तर ठीक आहे पण खरं सुद्धा बोलू नको शांत बस आणि ती दीपिकाकडून प्रॉमिस घेते की बाबांबद्दल तू कोणालाही काही सांगणार का नाही त्यामुळे दीपिकाचा नाईलाज होतो तर दुसरीकडे कार्तिक रोहनला एका गॅरेजमध्ये घेऊन येतो घडलेल्या प्रकारामुळे रोहन खूप घाबरलेला असतो तर कार्तिक त्याला प्यायला पाणी देतो आणि त्यानंतर तो रोहनला धीर देत म्हणतो की रोहन तू घाबरू नको मला माहीत आहे मी तुला अशा प्रकारे इथे घेऊन आल्यामुळे तुला भीती वाटत असेल पण माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुला काही करणार ना नाही माझा नाईलाज होता त्यामुळे मला तुला इथे घेऊन यावं लागलं आणि त्यानंतर तो रोहनला म्हणतो की तू तरी माझ्यावर विश्वास ठेव मी साक्षीचा सा जीव नाही घेतला आणि त्यावर रोहन म्हणतो की काका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे की तुम्ही आईला नाही मारलं आणि हे ऐकून कार्तिकला खूप आनंद होतो त्याच्यावर रोहनने विश्वास ठेवल्यामुळे तो रोहनचे आभार मानतो तर रोहन त्याला विचारतो पण काका मग आईचा मृत्यू नेमका कसा झाला त्यावर कार्तिक म्हणतो तेच तर मला कळत नाही पण मी ही गोष्ट लवकरात लवकर शोधून काढणार आहे तू मला साथ देशील ना आणि त्यावर रोहन हो म्हणतो आणि त्यानंतर तो रोहनला जेवण आणण्यासाठी एका हॉटेलमध्ये जातो आणि तेथून कुलदीपला कॉल करतो तर इकडे कुलदीप घाडगे वकिलांना म्हणत असतो की हे सगळं काय झालं तो कार्तिक माझ्या मुलाला घेऊन पळून गेला जर त्याने माझ्या मुलाला काही केलं तर जगो मी जगू शकणार नाही मी माझी बायको गमावली आहे आता मी माझा मुलगा गमावू शकत नाही आणि त्यावर घाडगे वकील म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका तो कार्तिक तुमच्या मुलाच्या केसालाही धक्का लावणार नाही कारण त्या कार्तिकला कोणालाही इजा पोहोचवायची नाही त्याला फक्त स्वतःला वाचवायचं आहे आणि त्याचवेळी कुलदीपला कार्तिकचा कॉल येतो कार्तिक कुलदीपला म्हणतो की मी साक्षीचा जीव घेतला नाही आणि ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे मात्र तरीही तुम्ही मुद्दाम मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात मात्र आता जर तुला तुझा मुलगा हवा असेल तर कोर्टामध्ये जाऊन स्टेटमेंट द्यायचं की साक्षीचा मृत्यू नैसर्गिक होता डॉक्टर कार्तिकने तिचा जीव घेतला नाही आणि या गोष्टीसाठी कुलदीपही तयार होतो मात्र त्यानंतर घाडगे वकील त्याला म्हणतात की या सगळ्यामध्ये आपल्याला दीपा इनामदार मदत करू शकते जर ती तिच्या नवऱ्याच्या विरोधात कोर्टामध्ये दे साक्ष देऊ शकते तर ती इथे सुद्धा आपल्याला नक्की मदत करेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत कार्तिक ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता दीपिका आणि कार्तिकीला भेटायला येतो कार्तिकला पाहून त्या दोघी खूप खु� खुश होतात आणि पळतच जाऊन त्याला मिठी मारतात परंतु दीपा सुद्धा तिथे येते आणि ती दीपिका कार्तिकीला कार्तिक सोबत पाहते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा